अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाकिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालय आणि कमल हॉस्पिटल मधील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। या प्रसंगी भाजपा युवा अध्यक्ष निलेश चव्हाण, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, नवल पाटील, माजी उपनगर अध्यक्ष अनिश शेख, उपनगर अध्यक्ष शरद पाटील सर, गटनेता डॉक्टर प्रशांत भोंडे, सन्माननीय नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे। परवा भाऊंनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की नेहमीप्रमाणे माझा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा केला पाहिजे, वाटल्यास कार्यकर्त्यांचा उत्साह असेल तर त्यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवून कार्यक्रम करून वाढदिवस साजरा केला तर हरकत नाही, कारण कुठेही शोभाजी न करता, बॅनर जाहिरातीवर खर्च न करता, गुच्छे फुलगुच्छे इच्छेवर खर्च न करता आपला हा पैसा हा समाजाच्या कामी लागला पाहिजे असं आवाहन कार्यकर्त्यांना भाऊंनी केलं होतं। आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक वर्षी अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह गिरीशभाऊंचा असतो आणि म्हणून कुठेही जाहिराती न करता, पोस्टरबाजी न करता आज समाजाच्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं समाज उपयोगी कार्यक्रम सुरू आहेत। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आपले सगळे पदाधिकारी, सगळे नगरसेवक, जिपपस सदस्य, सभापती, माजी सभापती सगळेच हजर होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते रुग्णांना आज फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। तसेच क्रीडा क्षेत्रात भाऊंचंही खूप मोठं प्रेम आहे, विद्यार्थी युवक खेळाडू घडले पाहिजे आणि म्हणून आज तिथे प्रीमियम लीगच्या माध्यमातून एका टूर्नामेंटचं उद्घाटन झालं। निर्यते रक्तदान शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन आता करण्यात आलेलं आहे। पारदे येथे नेत्र तपासणी शिबिर आहे, फत्तेपूर येथे रुग्ण तपासणी शिबिर आहे, भराडी येथे देखील नेत्ररोग तपासणी शिबिर आहे, त्यानंतर रामपूर आणि सामरोद येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम, म्हणजे सामाजिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात विविध पद्धतीनं कार्यक्रम करून कार्यकर्त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं समाजाच्या उपयोग होईल अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन करून गिरीशभाऊंचा वाढदिवस हा साजरा करण्याचा मानस आज केलेला आहे आणि त्या पद्धतीनं तालुक्याभरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी असे वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम आज होत आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, तमाम जामनेर तालुक्याच्या वतीनं गिरीशभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वरावर प्रार्थना करतो की आमच्या या नेत्यास उदंड आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतीय जनता पार्टी। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।